गेल्या बऱ्याच दिवसांपासून संघर्ष यात्रा ह्या गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या सिनेमाची खूप चर्चा होत होती. खूप अडचणी आल्या, पण शेवटी त्या सर्व अडचणींवर मात करून हा सिनेमा फायनली येत्या 19 फेब्रुवारीला रिलीज होतोय. खर तर हा सिनेमा मुंडे साहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून एक दिवस आधी म्हणजेच 11 डिसेंबर 2015 संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार होता. परंतु मुंडे साहेबांची कन्या पंकजा मुंडे यांनी दिग्दर्शक आणि निर्मात्यांना मार्गदर्शन करून काही उपयुक्त असे बदल करण्यास सुचवले आणि त्यामुळे हा सिनेमा रिलीज करणं लांबणीवर गेलं. गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाचा फर्स्ट लुकची आतुरतेने वाट पाहत असलेल्या आणि उत्सुकता शिगेला पोहोचवलेल्या या सिनेमाचा फर्स्ट लुक नुकताच सिनेमातील कलाकार तंत्रज्ञ मंडळी यांच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न झाला. बाबांचा मोठा अपघात झाला. या ट्रेलर मध्ये आपल्याला संपूर्ण सिनेमाची स्टार कास्ट दिसते. अभिनेता शरद केळकर याने गोपीनाथ मुंडेची भूमिका साकारली असून अभिनेत्री श्रुती मराठेने पंकजा मुंडेची भूमिका साकारली आहे. अभिनेता ओंकार कर्वे याने प्रमोद महाजन यांची तर दीप्ती भागवतने प्रज्ञा मुंडे यांची भूमिका साकारली आहे. सिनेमाची वाट तर सगळेच पाहत होते ह्यात शंका नाही, पण या ट्रेलर नंतर सिनेमाची उत्सुकता आणखीन वाढवली आहे हे नक्की. तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला ते आम्हाला या व्हिडिओ खाली नक्की लिहून कळवा. नमस्कार, मी श्रुती मराठे. प्लीज सबस्क्राइब टू राजश्री मराठी.